नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट औरंगाबाद. एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करतोय, जे की महाराष्ट्रामध्ये जे नवीन कॉलेजेस यावर्षी सुरू होतात MBBS साठी, त्या संदर्भाने असेल. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पण बऱ्याचशा पेपरमध्ये न्यूज आलेल्या होत्या की कुठले कुठले कॉलेज प्रस्तावित आहेत म्हणून, आणि वेळोवेळी या संदर्भात पालकांकडूनही विचारणा होत असते. तर एक नुकताच एकूण नवीन 3 कॉलेजच्या संदर्भामध्ये जी काही माहिती प्राप्त झालेली आहे, त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करणार आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे 3ही कॉलेज ऑलमोस्ट गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. एक अलिबागला नवीन कॉलेज सुरू होत आहे रायगड जिल्ह्यामध्ये, हे प्युअरली गव्हर्नमेंट कॉलेज असेल. साधारण याच्यामध्ये 100 इनटेक असेल, 100 सीट्सची कॅपॅसिटी असेल, आणि यावर्षीच्या जी काही 2021-22 प्रवेश प्रक्रिया होईल त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये या कॉलेजला हिरवा कंदील मिळालेला आहे, आणि हे कॉलेज या वर्षीच्या राऊंडमध्ये सामील असेल, आणि विद्यार्थ्यांना प्रेफरन्स फॉर्म भरताना या कॉलेजला प्रेफरन्स देता येणार आहे. त्यानंतरचं दुसरं कॉलेज जे असणार आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये असणार आहे, आणि सातारा जिल्ह्यामध्ये हे सुद्धा एक शासकीय कॉलेज असेल. इथे सुद्धा 100ची कॅपॅसिटी असणार आहे, आणि त्यामुळं मुलांना दोन प्युअरली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस यावर्षी उपलब्ध असतील. त्याची कॅपॅसिटी साधारण 200 सीट्स असेल. आणि याशिवाय तिसरं कॉलेज, ज्याच्या संदर्भात मी ऑलरेडी आपल्याला थोडी माहिती शेअर केली होती पूर्वी मेसेजद्वारे, तर ते असेल पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं मेडिकल कॉलेज, की ज्याच्यामध्ये सुद्धा यावर्षी 100ची इनटेक कॅपॅसिटी असेल. आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं जे कॉलेज असेल तेही ऑलमोस्ट गव्हर्नमेंटच्या आसपासच त्याची फीस असते. म्हणजे जसं लोकमान्य टिळक जे मुंबईचं कॉलेज आहे कॉर्पोरेशनचं, त्याची फीस आणि इतर गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीसमध्ये फार काही तफावत नाही. त्याच पद्धतीनं या पुण्याच्या मेडिकल कॉलेजची पण जी काही कॅपॅसिटी आणि फी स्ट्रक्चर आहे, तर ते गव्हर्नमेंटच्या बरोबरीनंच असणार आहे. पुण्याच्या कॉलेजचं नाव ऑलरेडी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय असं पुणे महानगरपालिकेनं जे मेसेज आपल्याला मिळालेला त्यानुसार असेल. आणि दुसरे जे 2 महाविद्यालय आहेत, तर एक अलिबागला असेल रायगड जिल्ह्यामध्ये, आणि दुसरं सातारा जिल्ह्यामध्ये असेल. तर तुर्तास या 3 कॉलेजचे प्रवेश यावर्षी मेडिकल कॉलेज MBBS साठी होतील असं आपल्याला माहिती आहे, त्याप्रमाणे मी हे तुम्हाला शेअर करतोय. परंतु याशिवाय अजून बरेच कॉलेज आहेत जे प्रस्तावित आहेत, ते सुद्धा यावर्षी ॲड होऊ शकतात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा हे 3 कॉलेजेस आहेत की जे यावर्षी ॲड होऊ शकतात. कारण बुलढाणा असेल, उस्मानाबाद असेल, परभणी असेल, या ठिकाणचे पण इन्स्पेक्शन झालेले आहेत, परंतु राजकीय इच्छाशक्ती बऱ्याचदा कमी पडत असेल कदाचित, त्यामुळं यांच्या बाबतीत अजून काही न्यूज अजून आलेली नाही आहे. परंतु खऱ्या अर्थानं माहिती जेव्हा महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होऊन ॲडमिशन व्हायला सुरुवात होते, प्रेफरन्स फॉर्म भरायचे असतात, तत्पूर्वी मात्र या संदर्भातल्या पूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती शासनाच्या वतीनं जाहीर केली जाईल आणि तीही तुम्हाला शेअर केली जाईल. सो तुर्तास ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS करायचं स्वप्न आहे, जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांना काही फरक पडत नाही कुठलंही कॉलेज मिळालं, पण जे ओपनचे विद्यार्थी आहेत, जे EWSचे विद्यार्थी आहेत, जे OBCचे विद्यार्थी आहेत, त्यांना खूप अडचण होते फीस भरण्यासाठी. सो त्यांच्यासाठी हा अतिशय आनंदाचा विषय असणार आहे, आणि यामुळे अर्थात सगळ्याच कॅटेगरीच्या मुलांना फायदा होणार आहे. कारण शेवटी याच्यामध्ये सगळे रिझर्वेशन लागू असतील, आणि त्या त्या कॅटेगरीच्या मुलांना म्हणजे जे काय सीट्स कॅपॅसिटी आहे, इनटेक कॅपॅसिटी आहे, ती वाढती आहे प्रत्येक कॅटेगरीची. तर सगळ्याच मुलांसाठी हा खूप आनंदाचा विषय आहे, म्हणून आपल्यासोबत ह्या व्हिडिओच्या माध्यमात मी शेअर करतोय. या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बाकीच्यांनाही हा ही गुड न्यूज कळेल आणि त्यांना थोड्याशा होप्स राहतील. कारण खूप पालक कमी थोडाफार कमी स्कोर आल्यामुळे टेन्शनमध्ये आहेत, तर त्यामुळे कट ऑफ कमी व्हायला मदत होऊ शकते आणि खालच्या मुलांनाही संधी मिळू शकते. ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील एक नामांकित एज्युकेशन कन्सल्टन्सी आहे. आपण विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी गाईड करतो, प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात सगळे टाईम टू टाईम अपडेट्स पाठवतो. सो ज्या पण विद्यार्थ्यांना इच्छा असेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन ऑफिसला व्हिजिट करावी, माहिती घ्यावी. आपल्याला आवडलं तरच आपण प्रवेश घ्यावा, आग्रह कुणालाही नाही आहे. आणि जे मुलं मात्र येऊ शकत नाही, खूप दूर लोकेशन आहे त्यांचं, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ऑलरेडी काल एक ऑप्शन शेअर केलेलं आहे की ते ऑनलाईन पद्धतीनं मदत घेऊ शकतात. ते सगळे त्यांचे डॉक्युमेंट्स कुरिअरद्वारे आम्हाला पाठवून
आमच्याकडे रजिस्ट्रेशन करून आम्ही त्यांची सगळी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून देऊ, अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण काल पोस्ट केलेला आहे. ज्याही मुलांना इच्छा असेल, पालकांना इच्छा असेल, ते निश्चितपणे जॉईन व्हा. निश्चितपणे आम्ही तुम्हाला ॲडमिशन मिळवून देण्यासाठी हेल्प करायला तयार आहोत. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.